आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यामध्ये काँग्रेसची बहुमताने सरकार आल्याबद्दल लोहा शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. आतिषबाजी करून लोहा शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. लोहा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2018 लोहा शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. या पराभवाचे कारणे व चिंतन बैठकीचे आयोजन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते कल्याण सौकार सूर्यवंशी यांच्या निवासीस्थानीय एक चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य तथा लोहा कंधार विधानसभा काँग्रेस प्रभारी श्याम पाटील तेलंग, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते कल्याण सौकार सूर्यवंशी, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अजिमुद्दीन शेख, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष युवराज वाघमारे, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, काँग्रेस पक्षाचे तालुका कोषाध्यक्ष शिवाजीराव आंबेकर, बाबासाहेब बाबर आदी काँग्रेसचे पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते. लोहा नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीपासून पक्षाने काही निष्ठावंत पदाधिकारी नगरसेवक यांना दूर ठेवले. इच्छा असूनही काँग्रेस पक्षाने निवडणूक लढविण्याची संधी दिली नाही. वरिष्ठांनी याची दखल न घेता नव्याने काँग्रेसवासी झालेले स्थानिक काँग्रेसचे नेते यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली. जुन्या निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी यांना प्रचार यंत्रणेपासून दूर ठेवण्यात आले, त्यामुळे निष्ठावंतात मोठी नाराजीची खदखद निर्माण झाली होती, असे विविध विषय मांडण्यात आले. याच प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तथा लोहा कंधार विधानसभा काँग्रेस प्रभारी श्याम पाटील तेलंग यांनी जनतेचे मत लाईव्हशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. काल मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विविध राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला यश मिळालं, त्याचा आनंदोत्सव आम्ही नांदेड शहरामध्ये साजरा केला. आपण पाहतो की संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेचा, युवक असोत, शेतकरी असोत, अल्पसंख्याक असोत, मागास वर्ग असो, सर्वांचाच या भाजप शासनाच्या विरोधामध्ये कौल आहे. मोदी आणि त्यांचं शासन यांच्या बाबतीत सर्व जनतेचा अगदी भ्रमनिरास झालेला आहे आणि हा या कालच्या निवडणुकीमध्ये दिसून आला. परंतु हे असं असते वेळेस आपली जी लोहा नगरपालिका आहे, ही लोहा नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात निश्चित येणार अशा प्रकारचं वातावरण असते वेळेसही काँग्रेसला या ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये यश मिळालं. सृष्टीच्या सूचनेनुसार या ठिकाणचे जे काही आपले निवडलेले उमेदवार आहेत, या ठिकाणी निवडणुकीमध्ये पडलेले उमेदवार आहेत, त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी निवडणुकीमध्ये निकाल काही असो की पण काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची सर्व वरिष्ठ नेते मंडळी ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत आहेत, जनतेसोबत आहेत, या उद्देशानं आज या ठिकाणी मी आलो. जेव्हापासून लोहा नगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासून काँग्रेस पक्षाच्या नगरपालिकेवर वर्चस्व आहे, ह्याच वेळेस काँग्रेस पक्ष बॅकफूटवर गेली, काय कारण याचं? बरोबर आहे, आपण जे म्हणता की जेव्हा नगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून काँग्रेस पक्षाचा वर्चस्व या लोहा नगरपालिकेवर राहिलेला आहे आणि यावेळेस मात्र निकालांमध्ये आणि जे उमेदवार आमचे थोड्या मताने पराभूत झाले त्यांच्यासोबत चर्चा करतो काही गोष्टी अशा समोर आल्या की काँग्रेस पक्षाची म्हणून जी काही वोट बँक आहे, काँग्रेस पक्षाला मानणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस काँग्रेस पक्षाच्या विरोधात गेलेला आहे आणि तो कशामुळे विरोधात गेलेला आहे याची निश्चित कारणमीमांसा आम्ही करत आहोत आणि आमचे श्रेष्ठी या बाबतीत निश्चित कारणमीमांसा करेल. राजकीय क्षेत्रामध्ये असं बोललं जातं की काँग्रेसला काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी पाळलं असं बोललं जातं. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये, प्रत्येक निवडणुकीमध्ये जेवढी मेहनत घेता येईल तेवढी मेहनत निश्चित घेतलेली आहे.
आपल्याला माहिती आहे की आपले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आपल्या महाराष्ट्राचे नेते खासदार अशोकराजी चव्हाण साहेब यांच्याकडे सध्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मागील 2 महिन्यापासून जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तिथल्या शेतकऱ्यांची जनतेची भावना जाणून घेत आहेत आणि जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून या सरकारच्या विरोधामध्ये जो काही जनतेचा रोष आहे तो रोष सरकारच्याही कानावर घालत आहे. आणि कालच्या एका मुलाखतीमध्ये या ठिकाणी इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांनी असं म्हटलं किंवा ही माझी लढाई अशोकराव चव्हाण यांच्यासोबत होती आणि ती मी लढाई जिंकली. खरं सांगायचं तर अशोकराजी चव्हाणसाहेब जे आहेत ते मागच्या 2 महिन्यापासून जनसंघर्ष यात्रेमध्येच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरत आहेत. आमच्या लोहा कंधार तालुक्यातले जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांना खूपच विनंती केली आणि म्हणून त्यांनी फक्त एक सभा या ठिकाणी लोह्याला दिली. ते सुद्धा अत्यंत गडबडीमध्ये त्यांना संध्याकाळीच हेलिकॉप्टरनं नांदेडला आले, इथली सभा केली आणि सकाळी लगेच त्यांनी जनसंघर्ष यात्रेसाठी विदर्भामध्ये गेले. त्याच्यामुळं अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या विरोधामध्ये ही लढाई असायचं काहीही कारण नाही. प्रश्न असा आहे की लोहावासियांनी काँग्रेसला का नकारलं? नाही, मी तेच सांगायलो की अशोकराव चव्हाण साहेबांनी जर या निवडणुकीमध्ये जर थोडंसं जरी लक्ष घातलं असतं, अशोकराव चव्हाण साहेबांनी लक्ष थोडंसं नांदेड महापालिकेमध्ये घातलं होतं, तर नांदेड अशोकराव चव्हाण साहेबांनी थोडंसं लक्ष जर घातलं तर काय होते हे नांदेड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे. तुमचं मत असं आहे की बा अशोक चव्हाणांनी लोहा नगरपालिकेमध्ये लक्ष दिलं नाही? लक्ष दिलं म्हणायचा प्रश्न नाही, तर अशोक चव्हाण साहेबांसोबत माझी ही या ठिकाणी लढाई झाली असं जे म्हणत आहेत कोणी त्यांचा फोलपणा मी या ठिकाणी दाखवत आहे. ही तुमची लढाई अशोकराव चव्हाण साहेबांसोबत नव्हती, ही तुमची लढाई ठीक आहे आमच्यासारख्या काँग्रेसच्या इथल्या लोकलच्या कार्यकर्त्यांसोबत होती आणि काही वेळेस तुम्ही काही वेळेस आम्ही विजयी होणार असते, कोणतरी एक जण विजय एक जण पराजय होणार आहे आणि या ठिकाणी आम्हाला याच्यापेक्षा निश्चित चांगला मोठ्या प्रकारचा विजय या ठिकाणी अपेक्षित होता. तरीसुद्धा मी आत्ता म्हणल्याप्रमाणे आमचे जे काही काँग्रेसचे जे हक्काचे मतदार आहेत ते हक्काचे मतदारसुद्धा या निवडणुकीमध्ये लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्यापासून दुरावल्याचं चित्र समोर यायलं आहे आणि ते का दुरावले आहेत काय नेमकं झालेलं आहे याची निश्चितच. पक्षाचा पराभव कोण स्वीकारणार स्थानिक लेवलवर? नाही, असं पक्षाचा पराभव तर काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव आहे, सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे. असं कोणी एका व्यक्तीमुळे पराभव झाला तसं एका व्यक्तीमुळे विजय होत नाही, तसं कुठल्या एका व्यक्तीच्या वागण्यामुळे पराभव झाला असं जर कोणी म्हणत असेल तर ते सुद्धा काही तेवढंसं बरोबर नाही असं मला वाटतं.